श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते। यावेळी दुर्गादेवीचे भक्त 9 दिवस दुर्गादेवीच्या उपासनेसह उपवास करतात। या काळात जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळात काही वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे। अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या शुभ मुहूर्तावर घरी आणल्या जाऊ शकतात? वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास देवीचा शुभशुभ आशीर्वाद प्राप्त होतो। मित्रांनो, यामध्ये पहिली आहे ती दारावर स्वस्तिक लावणे। नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावावे याची विशेष काळजी घ्या। असे मानले जाते की दारावर स्वस्तिक लावल्याने संपूर्ण घरात सकारात्मकता येते। दुसरा म्हणजे पाण्याने भरलेला कलश। दुर्गा मातेच्या मूर्तीसोबत पाण्याने भरलेला कलश ठेवा। कलश घरात ठेवल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते। काळी वस्तू वापरू नका। देवीची पूजा करताना ही काळा रंग वापरू नये। नवरात्रीत काळा रंग शुभ मानला जात नाही। अशावेळी कोणत्याही प्रकारची काळी वस्तू तुम्ही वापरू नका। अखंडज्योत पेटवा। देवीची पूजा करताना मूर्तीसमोर अखंडज्योत लावावी। तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा। देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा। स्वच्छतेची अशी काळजी घ्या। नवरात्रीच्या काळात जिथे जिथे देवी विराजमान असते तिथे स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या। नवरात्रीच्या काळात स्वच्छता आणि स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ असावा, कारण देवी दुर्गा माता तुमच्या घरात 9 दिवस वास करते। पायांचा ठसा। असं म्हणतात की देवी दुर्गेचे पावलं जिथे पडतात तिथे राहणाऱ्या लोकांचे नशीब बदलते। अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात देवीच्या पावलांचे ठसे घरी आणून त्यांची यथोचित पूजा करावी। मात्र नवरात्रीच्या दिवसात जर एखाद्या व्यक्तीने देवी भागवतीचे बिसा यंत्र आपल्या घरी आणले तर देवी महाकाली, सरस्वती आणि महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात वास करू लागतात, त्यामुळे धनसंपत्ती वाढते। नवरात्रीत हे कपडे घरी आणा। नवरात्रीमध्ये मित्रांनो पूजेदरम्यान देवीला प्रसन्न करण्यासाठी लाल चुनरी किंवा साडी अर्पण केली जाते। नवरात्रीमध्ये तुम्ही लाल, पिवळी, गुलाबी ओढणी किंवा साडी खरेदी करू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।